स्वप्नांच्या लाइटिंगने चूल पेटत नाही, मोगऱ्याने अन चाफ्याने भूक भागत नाही. हो करून बसला भैरू, कायमचा फसला भैरू, प्रेमाच्या गावी जाता डोक्यावर पडला भैरू, माथ्यावर बसला शिक्का भैरू. श्रीकांता कमळाकांता असं कसं झालं हे शब्द आपल्याला नक्कीच माहिती आहेत, पण हे गाणं हे भन्नाट आहे. हे भन्नाट गाणं आंधळी कोशिंबीर या सिनेमातून आपल्या भेटीला येत आहे आणि गाणारे गायक देखील भन्नाटच आहेत. अवधून जानवी, खूप स्वागत आहे तुमचं शो टाईममध्ये. एक भन्नाट गाणं आणि तुम्ही दोघं एक साथ, क्या बात है. मस्त गाणं झालं आहे. सुधा प्रोडक्शन्स बरोबर माझी ही हॅट्रिक आहे, कारण त्यांच्या आधी तेंडुलकर आउट चित्रपटाचं गाणं मी टायटल केलं होतं, कंपोज पण केलं होतं अर्थात, आणि त्याच्यानंतर ही आंधळी कोशिंबीरचा जो टायटल ट्रॅक आहे तो मी गायला आहे, आणि आज हे अजून एक गाणं त्यांच्यासाठी गातो आहे. आणि ह्या गाण्याचं वैशिष्ट्य मी सांगेन की जान्हवीनी ज्या प्रकारे ते गाणं गायलं आहे कमाल गायलं आहे. म्हणजे मी खरं तर मला माहीत नव्हतं, त्यांनी काल मला ट्रॅक पाठवला ईमेलनी आणि मी माझं बोलणंच नाही झालं संगीत दिग्दर्शक नरेंद्र भिडे यांच्याशी नंतर बोलणंच नाही झालं. पण म्हटलं किती सुंदर गाणं आहे, किती चांगलं कंपोजिशन आहे, किती छान लिहिलं आहे. पण महत्त्वाचं म्हणजे ही गायिका कोण आहे नवीन, पण कम्प्लिटली एक वेगळाही ओळखू आला नाही. हा अजिबात नाही ओळखू आला, अजिबात ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे ना, खूप मोठी कॉम्प्लिमेंट खूप. आणि मी म्हटलं ही कोण, आणि म्हणजे खूप टॅलेंटेड मुलगी, म्हणून मला हिच्यावर काम करायचं आहे असं मी ठरवलं मला. आणि आल्या आल्या तिला ज्यावेळेला विचारलं, यांना नरेंद्रला विचारलं की नरेंद्र कोणी गायलं आहे, म्हटलं जान्हवी. मी म्हटलं क्या बात आहे, तिने आत्तापर्यंतचं जी माझ्याकडे सकट जी इतरांकडे जी गाणी गायली त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट गायलेलं हे गाणं आहे. ह्या गाण्यावरती भरपूर अवॉर्ड्स मिळायला काही हरकत नाही. डोळ्यामधले ट्विंकल नाय, गालावरले डिंपल नाय, माथ्यावरली बिंदी नाय, हातामधले बँगल नाय. डोळ्यामधले ट्विंकल नाय, गालावरले डिंपल नाय, माथ्यावरली बिंदी नाय, हातामधले बँगल नाय. भैरूला इंटरेस्ट नाय, उपयोग काय, प्रेमाला रोमांसा तडकाच नाय, सपक माझा भैरू. जान्हवी नक्कीच तुझा आवाज नेहमीच काहीतरी सरप्राईज असतं, तू कुठेतरी काहीतरी वेगळ्याच भाषेत पण गातेस, मध्येच मग मराठीत येतेस, मग मराठीत अगदी नाकातून पण गातेस, हे काय हे सगळं मिळत आहे. मला ना बेसिकली थोडंसं आउट ऑफ द बॉक्स करायला आवडतं आणि हे मी शिकले अवधूत सरांकडून. मला त्यांनी पहिल्यांदा जेव्हा म्हणाले होते की डोंट गेट सेट इन युअर रूल्स, आणि म्हणजे तू जर त्याच्यात कम्फर्ट झोनमध्ये कम्फर्टेबल झालीस ना तर मग प्रॉब्लेम आहे, यू हॅव टू इन्व्हेंट अँड री इन्व्हेंट युअर सेल्फ. आणि टचवूड थँकफुली मला वेगवेगळ्या प्रकारची गाणी मिळत गेली अँड आय कुड यु नो सिंग इन डिफरंट जॉनर्स अँड स्टाईल्स, त्यामुळे त्यापैकी हे एक गाणं आहे. आणि अवधूत सरांकडून कॉम्प्लिमेंट मिळाली म्हणजे माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. आणि नक्कीच जे शब्द आहेत भोंडल्याचे शब्दही ऐकायला मिळत आहेत आम्हाला, तर तुलाही हे आधीपासून माहिती होते आणि मग असं एकदम तुझं नाही. हे जेव्हा पहिलं रेकॉर्ड केलं गाणं तेव्हा अगदी स्केलेटन होता ट्रॅक, म्हणजे काहीच नव्हतं त्याच्यामध्ये, रिदम पण नव्हता, काही नव्हता. तर बेसिक अशी मला आयडिया दिली होती, कॉमेडी आहे सिक्वेन्स आणि मुलगा नाही 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 म्हणतो आणि मुलगी अगदी रोमॅन्टिक आहे आणि अशा प्रकारचं. आणि आपण कुठेतरी आपल्या आयुष्यातले काही आठवणी सिक्वेन्स तिकडे यु नो गाण्यात गाताना मी जोडायचा प्रयत्न करते, तर मी त्याप्रमाणे गायलं. आणि आत्ता जेव्हा मी ऐकलं फायनल वर्जन अवधूत सर गाऊन झाल्यानंतर, कोरस वगैरे झाल्यानंतर, म्हणजे खूपच अमेझिंग वाटतंय आता. आणि कोरसनी पण धमाल आणली, मज्जा आली. आणि बेसिक म्हणजे नरेंद्र भिडांबरोबर काम करायचं स्वप्न होतं, ते माझं पूर्ण झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अवधूत सरांबरोबर डुएट्स मी त्यांच्याच कॉम्पोजिशन्समध्ये गायलेले आहे आत्तापर्यंत. सो हे एक वेगळा एक्सपिरियन्स होतं की म्युझिक डायरेक्टर समबडी एल्स अँड अवधूत सरांबरोबर डुएट गायला मिळालं. पूर्णपणे त्या गाण्याची मजा अनुभव, खूप मजा, खूप मजा आली. आणि मुख्य म्हणजे आदित्य इंगळे हे दिग्दर्शक जे आहेत ते खूप इनोव्हेटिव्ह विचार करतात. तर म्हणजे ह्याचा ट्रेलर जर बघितलं तर आपल्या डोक्यामध्ये पटकन लक्षात येतं की आपण काय करायला, काय गायला काय जातो आहे आपण. आणि माझा व्हॉइस अनिकेतला जाणार आहे, अनिकेत विश्वासरावला, अजून भारी वाटतं कारण एवढा हँडसम तो आहे की त्याला आपण आपला व्हॉइस पण एकदम हँडसम असला पाहिजे असं वाटतं. असा वाकडा उभं राहून गायला लागलं मला. आणि वैभव जोशींचे शब्द आहेत त्यांचे क्या कहने, आणि मध्येच मारुती स्तोत्र पण आम्हाला ऐकायला. हो ते माणूस घाबरल्यानंतर मग काय करणार. आणि तो बेसिकली कॅरेक्टर असा आहे की तो मुलगी एवढी अग्रेसिव्ह आहे की तो मुलगा घाबरतोय, त्यामुळे भीमरूपी मारतो.
रामरक्षा पण चालली असती. नक्कीच. आंधळी कोशिंबीर हा सिनेमा जो आहे एक हलका फुलका आहे, विनोदी एक ढंग आहे, आणि तेच या गाण्यात पण आलेलं आहे. त्यामुळे गाण्याचाही मूड थोडा असा हॅपनिंग होता. एन्जॉय केलं तुम्ही पण हे गाणं? हो, प्रश्नच नाही. आणि काय आहे की ही जी टीम आहे ना सुधा प्रोडक्शन्सची, ते फार प्रेमाने चित्रपट करतात. नाही तर खूप म्हणजे असं मी कुणाला नावं ठेवत नाही, परंतु तेवढी आत्मीयता प्रत्येक कामामध्ये असणार. नाहीतर युजुअली प्रोड्युसर्स जे दिसतात ते मुहूर्ताला आणि प्रीमियर्सला दिसतात, पण एखाद्या गाण्याच्या किंवा जास्तीत जास्त 30-40 दिवसाच्या शूटिंगमध्ये 10-15 दिवस दिसतात सेटवरती. पण एखाद्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला सुद्धा त्यांच्या अनुया म्हैसकर स्वतः उपस्थित होत्या. आणि ही जी इन्व्हॉल्वमेंट असते प्रोडक्शन हाऊसची, ती आम्हाला खूप एनकरेजिंग असते, की त्यामुळे आपल्याला असं वाटतं आपण अजून चांगलं काम द्यावं. आणि अजून जेव्हा तू संगीत देत नसतोस, दिग्दर्शन करत नसतोस आणि फक्त गाणं म्हणणार असतोस, तेव्हा तू ते जास्त एन्जॉय करतोस का? काय म्हणजे थोडंसं एक स्ट्रेस फ्री असतोस? ऑफकोर्स. म्हणजे ज्यासाठी केला हा आट्टा असं आहे ना, ते गायक म्हणूनच सुरुवात झाली. त्यावेळेला गाणी मिळत नव्हती, द्यायचे नाहीत म्युझिक डिरेक्टर्स, म्हणून मग मी स्वतः म्युझिक डिरेक्टर झालो. नाहीतर जर का इतकी गाणी त्यावेळेला मिळाली असती तर कशाला म्युझिक डिरेक्टर आणि पुढे डिरेक्टर झालो असतो. पण एकाची बरं झालं ना, म्हणजे आम्हाला एक संगीतकार पण मिळाला. ऑफकोर्स. ए ड्रीमी गर्ल स्टॉप फ्लाइंग हाय, आता बॅटिंग होईल, पुढे फील्डिंग हाय. नेल पॉलिश लिपस्टिक हेअर बँड टिकल्या गळ्यातलं नाकातलं कानातलं ब्रेसलेट बेल्ट चप्पल पर्स, रात्री बेरात्री येते जाग आणि स्वप्नात दिसते तुळशी पा. आंधळी कोशिंबीर मधल्या भैरूच हे धमाल गाणं आता होऊनच जाऊ दे प्लीज. स्वप्नांच्या लाइटिंग ने चूल पेटत नाही, मोगऱ्याने चाफ्याने भूक भागत नाही. हो कारून बसला भैरू, कायमचा फसला भैरू, प्रेमाच्या गावी जाता डोक्यावर पडला भैरू, माथ्यावर बसला शिक्का भैरू. श्रीकांता कमला कांता अस कस झालं, अस कस ध्यान माझ्या नशिबी आलं. श्रीकांता कमला कांता अस कस झालं, बॅचलर बॅचलर भैरूच आता गंगेत घोड नाल. नक्कीच हे गाणं तर मजाच होती, पण तुम्हाला ते एक्सप्रेशन सुद्धा तितकीच आम्ही एन्जॉय केली. खूप धन्यवाद आणि या रॉकिंग गाण्यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू. आपण समाज कार्यात अट्टल आहात असं कळलं. अट्टल गुन्हेगार असतात, समाजसेवक नाही. अरे फुलियडी आहे ती. तुझं काळीज माझं मन, खेळू आपण बॅडमिंटन. तुम्ही त्यांना मेंटल हॉस्पिटल मध्ये का नाही टाकत? पहिल्या सिनेमापासून प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं असं करायची हेच आहे. म्हणजे पहिलाच चित्रपट सुखांत, मग तेंडुलकर आउट, वेगळा विषय घेतलेला आहे. तसंच आंधळी कोशिंबीरच्या वेळेस जेव्हा हा विषय माझ्या समोर आला तेव्हा ॲक्च्युली असं झालं की अरे हा विषय हा सगळ्यांसाठीच आहे, कारण की अशोक मामा, वंदनाताई आणि आत्ता आपले अनिकेत, हेमंत, प्रिया, ऋषा, हे सगळी जेव्हा लोक कानाशी आली की ओ माय गॉड, म्हणजे फन टीम, मॅड टीम एकत्र येऊन काहीतरी होणार आहे. आणि मग ती स्टोरी सगळं ऐकून इट वॉज लाईक आता हा चित्रपट. तू म्हंटल की धुवायच बापूसा दावरते पुरळे केस, डोळ्यात वेडसरपणाची झाक, जाणार प्रभात रोड. बापू वेडे केव्हापासून झाले? सरळ छत्री आत उघडी. रुग्णांना आगीची भीती वाटते. प्रेक्षकांना सांगेन की प्रत्येकाने याव्या, म्हणजे लहान मुलांनाही घेऊन यावं. फन फॉर एव्हरीबडी, सगळ्यांसाठी धमाल आहे. ऍक्च्युली म्हणायला गेलं तर ट्रीट आहे की आपल्याला अशोक मामा, वंदनाताई एकत्र मजा करताना दिसतात. त्यांच्याबरोबर आपल्याला यंग आपलं पब्लिक म्हणजे अनिकेत, हेमंत ज्यांच्याशी आपण आत्ताच्या पण ह्याला रिलेट करतो, यंग पब्लिक रिलेट करतं, आधीचे ह्याला रिलेट करतात. आणि त्याच्याबरोबरीने आनंद इंगळे, ऋषिकेश जोशी, म्हणजे सगळे अफलातून लोक एकत्र पब्लिक. हो कम्प्लीट फॅमिली एंटरटेनमेंट. सगळ्यांसाठी काहीतरी आहे, यायचं आणि मजा करायची. पिसाटा ती कुत्री, वेड्यांना येतो तो झटका. प्रेमात पडली मी त्याच्या. आता माझं लग्न होणार. घंटा हा बाप्या सदा वरते हा संत महामानव लंबट मातरचा मेला. आंधळी कोशिंबीर जितका धमाल सिनेमा आहे तितकेच धमाल कलाकार देखील यात आहेत. अनिकेत आणि हेमंत दोघेही माझ्यासोबत आहेत आणि दिग्दर्शक देखील सोबत आहेत.
आंधळी कोशिंबीर काय, कुठली आंधळी कोशिंबीर खेळणार आहात तुम्ही आणि प्रेक्षकांनी काय लपून राहायचंय का तेही डोकावणार आहेत? नाही, फार धमाल चित्रपट आहे हा. याच्यात सगळे सिनियर आणि ज्युनियर, म्हणजे ज्युनियर अर्थात तशा अर्थाने ज्युनियर नाही, एज वाईज ज्युनियर, अशा दोन ट्रॅकवरचा हा सिनेमा आहे. धमाल आहे, गंमत आहे. एकमेकांविषयीचे चुकीचे गैरसमज, चुकीचे समज, त्याची उकल, गोंधळ, असं सगळं ह्याच्यात आहे. आणि या ह्याच्यात अनिकेत आणि हेमंत यांनी तरुण मुलांच्या जनरेशनचे ते रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. आणि सिनियर ह्याच्यात अशोक सराफ, वंदना गुप्ते, आनंद निंगळे, ऋषी केळ जोशी. बाई तयार ना तुम्ही? सावलीची उन्हाशी येण्याची, सण्याशी दिसण्याची, बसण्याशी हसण्याची. निघो मी आता बापू. तिच्या आईला असा पिक्चर आहे हो. कॉम्बिनेशन फार इंटरेस्टिंग आहे आणि हे सगळे कलाकार तुम्हाला मिळाले अर्थात, त्यामुळे तुम्ही भाग्यवान देखील. हा, आणि म्हणजे वेडेपणा करण्यात फक्त हेच दोघं नाही, यांच्या दोघांबरोबर प्रिया आहे, प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे आहेत. आणि पुरेसे वेडसर लोक असल्यामुळे तो जेवढा आवश्यक आहे तेवढा वेडा सिनेमा झाला. आज आपण बोलतोय गाण्याबद्दल. काय भैरूचं गाणं तर धमाल आहे. अवधूत आणि जान्हवीनी कमाल केलेली आहे. गाणं ऐकून तुम्हाला कसं वाटलं? खूप आवडलं गाणं. खूप जे अपेक्षित होतं गाणं जसं होणं तसंच झालेलं आहे. अगदी इनफॅक्ट त्याच्यापेक्षा खूपच जास्त चांगलं झालेलं आहे. आणि भैरू हा एक वेगळा एक शब्द सगळ्यांच्या तोंडी आहे. हे गाणं ऐकल्यानंतर नक्कीच राहील. खूप एक्सायटेड आहोत आता हे गाणं जेव्हा आम्ही शूट करू तेव्हा काय धमाल होईल याचा अंदाज येतो आहे. कारण खूप गाणं मस्त झालेलं आहे. नरेंद्र भिडे यांनी खूप छान रेकॉर्डिंग चालू असताना स्थिरकाव असं वाटलं. हो नक्कीच नक्कीच. आणि एक खूप इंटरेस्टिंग जॉनरचं गाणं वाटलं मला हे. आत्तापर्यंत मी जे केलं आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे आणि खूप चॅलेंजिंग मला ते गाणं परफॉर्म करायला आहे आता असं वाटलेलं आहे. कारण हेमंत आणि मी थोडेसे रिलॅक्स होतो. अरे चला ना, रोमॅन्टिक गाणं आहे आपण करू, काय एवढं काही नाही, असंच फक्त हातवारे वगैरे करायचे असतील, असे हातवारे असे लोक वगैरे वगैरे. तर पण खरंच तऱ्हेवरची कसरत होणार आहे हे गाणं करताना. पण खूप मजा आहे. आतापर्यंत केल्यापेक्षा खूपच वेगळं. स्वप्नांच्या लाइटिंगने चूल पेटत नाही, मोगऱ्याने अनचाफ्याने भूक भागत नाही. हो करून बसला भैरू, कायमचा फसला भैरू, प्रेमाच्या गावी जाता डोक्यावर पडला भैरू, माथ्यावर बसला शिक्का भैरू. विनोदाचा एक्का म्हणजे आणि तू आहेसच, गाणंही धमाल विनोदी आहे म्हणजे आता खूपच मजा येणार आहे का? नाही, गाणं धमाल विनोदी म्हणण्यापेक्षा ना मला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळीच गंमत दिसते. आणि सिनेमा, आमचा जो सिनेमा आहे तो विनोदाच्या पलीकडे काही पात्रांच्या स्वभावांनी तयार झालेला सिनेमा आहे. त्यामुळे त्याचे वेगवेगळे स्वभाव आहेत प्रत्येकाचे. 8 पात्र आहेत मेन, त्यांचे 8 वेगवेगळे स्वभाव आहेत. तसा ह्या गाण्याचा आता एक वेगळा स्वभाव आहे आणि त्यामुळे त्या गाण्याने चित्रपटाला कुठेतरी वरती नेलं आहे. आता प्रेशर हेच आहे की आम्ही दिसणार आहोत त्या गाण्यात. तर आता ते कसं म्हणजे तर छान झालेलं आहे. आता तुम्ही म्हणजे आता तुम्हाला अजून प्लस 100-200% हो, तर तोच मुद्दा आहे की आता हे कसं काय जमणार आहोत आपण. कारण ते ऐकायला वगैरे सगळं छान आहे, मस्त आहे, कॅची झालं हे म्हणताना खूप सोपं आहे. पण आता ते करायचं, त्यात प्रिया आणि मृण्मयी सारख्या डान्सर्स आहेत आणि मृण्मयी बरोबर मला नाचायचंय. तुला त्यातल्या त्यात प्रिया बरोबर. प्रिया उत्तमच नाचते पण मृण्मयी ही खूप शिकलेली वगैरे आणि असं सगळं आहे. त्यामुळे नाही आता मी त्वरित मृण्मयीला फोन करून गाणं तुझ्याकडे आलंय का आणि एक प्रायव्हेट कोचिंग क्लासेस सुरू करणार आहे मी आता लवकरच. ए ड्रीमी गर्ल स्टॉप फ्लाइंग हाय, आता बॅटिंग होईल, पुढे फिल्डिंग हाय. नेल पॉलिश, लिपस्टिक, हेअर बँड, टिकल्या, गळ्यातलं, नाकातलं, कानातलं ब्रेसलेट,
जॅकेट बेल्ट चप्पल पर्स रात्री बेरात्री येते जाग आणि स्वप्नात दिसते तुळशी पान. गाणं करताना पहिल्यापासून वैभव जोशींनी लिहिलंय आणि नरेंद्रनी त्याचं म्युझिक केलंय, ते गाणं येताना कुठेही फक्त एक आयटम नंबर असं म्हणून न वाटता त्या सिनेमाचा एक भाग वाटावा यासाठी एक तर ते स्क्रिप्टमध्ये पहिल्यापासून इन्वॉल्व्ह होते नरेंद्र काय किंवा वैभव काय आणि त्यामुळे ते जेल होऊन जे आलंय ना तर तो सीन झालाय ते गाणं कथानकाची गरज झालेली आहे ते कुठेतरी पॅच केलेलं ते येताना त्या सीनचं ते एक्सटेन्शन त्या एक्सप्रेशनचं एक्सटेन्शन की त्यामुळे त्याचं वेगळं वाटत नाही पण तरीही एक गंमत त्याच्यात ॲड होते. आणि दुसरी गंमत अशी की डान्सर्स आणि इन्वॉल्वमेंट सगळ्यांची, आता आमच्या निर्मात्या अनुया म्हैसकर या स्वतः उत्तम डान्सर आहेत, प्रत्येक डान्सर आहेत, तर त्या प्रत्येकाचे जे इनपुट आलेले आहेत त्याच्यात त्यामुळे जरा ते सगळ्यांचा इनपुट वाढून आता एक्साइटमेंट वाढायला लागली त्या गाण्याविषयी. नक्कीच आधी ते एक्साइटमेंट तर खूप वाढलेली आहे आणि आता प्रेक्षकांच्या भेटीला आंधळी कोशिंबीर कधी येणार आहे याबद्दल काय सांग? 30 मेला महाराष्ट्रभर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि त्याची आता त्या दृष्टीने आमची तयारी सुरू झाली. नक्कीच, आणि त्या निमित्ताने आपण पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत. गाण्याचं तर आज भन्नाट झालेलं आहे रेकॉर्डिंग, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टिपिकल पुरुष अहंकार. बापू हा फोटो कोणाचा आहे? हा फोटो कुणाचा? मला सांग बसंत, हा फोटो नेमका कोणाचा आहे? बहिणीचा. पण सख्या की मानलेल्या? सख्याच. आता मानायचं तर बहीण कशाला मानेल ना कोणी. बाई तयार ना तुम्ही? सावलीची उन्हाशी येण्याची साण्याशी दिसण्याची पसण्याशी. आंधळी कोशिंबीरमधल्या भैरूच्या या धमाल गाण्याला धमाल चाल दिलेली आहे नरेंद्र भिडे यांनी. नक्कीच एक वेगळं कॅची सॉन्ग झालेलं आहे आणि अवधूत जान्हवी यांची सोबत आहे, तर कशा पद्धतीने हे गाणं भेटीला आलंय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगतो की ह्या टाईपची गाणी मी फार आतापर्यंत गेलेली नाही आणि यशवंतराव झालं आणि आता डायरेक्ट म्हणजे एवढा मोठा जर्क आलेला आहे का? यशवंतराव त्याच्या आधी बायोस्कोप मधली एक गजेंद्रची फिल्म किंवा असं जास्त करून संवेदनशील सिनेमे मी जास्त केलेले. हा कॉमेडी बनण्याचं गाणं याच्या आधी पाऊलवटमध्ये केलं होतं तेव्हा पण अवधूतच गायला होता आणि आत्ता हे. आणि मुख्य म्हणजे मला एक सांगण्याजोगी गोष्ट अशी वाटते की हे पहिलंच गाणं असं आहे ज्याच्यात मी आधी चाल केली आणि मग शब्द लिहिले गेलेले, म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं असं आहे. मी असं कधीच केलं नाही की आधी, नेहमी असंच की शब्द झालेले असतात आणि मग मी त्याची चाल करतो. पण म्हणलं यावेळेस सगळेच नियम तोडायचे तर मग आपण सगळ्याच पद्धतीने एक हटके प्रयत्न तुम्ही केलेला. आणि हे गाणं झालेलं की अवधूत फक्त मुलगी कोण गाणार ते मला जरा कन्फ्युजन होतं. वैभवनीच मला सांगितलं की तू आपण जान्हवीला सांगूया आणि एकदम मस्त झाली जान्हवीनी, तर कमाल केलेली आहे. एक खूप इंटरेस्टिंग आहे या गाण्यात की आम्हाला बोंडल्याचे शब्द ऐकायला मिळत आहेत तर मारुती स्तोत्र देखील ऐकायला मिळत. कम्प्लीट वेडेपण आहे, म्हणजे अगदी गाण्यामध्ये वेडेपणाचा एक पॅकेजच आहे जो येतो तो याच्यात वेडेपणा करतो, म्हणजे वादकांपासून गीतकारापासून आणि अर्थात दिग्दर्शक आणि आदित्य आणि सगळे नट पण करतीलच. हा कम्प्लीट वेडेपणाच आहे हे गाणं. बाकी गाण्यांविषयी काय सांगा? बाकी एक गाणं जे टायटल ते अविनाश विश्वजितने केलंय आणि अजून एक सॉफ्ट गाणं आहे जे शंकर महादेवन आणि विभावरी यांनी गायलेलं आहे, ते अशोक सराफ आणि वंदना मावशीवर चित्रित होणार आहे, म्हणजे सिनियर जी पेअर आहेत ते एकदम रोमॅन्टिक आणि वेगळ्या पद्धतीचे गाणे. मला खूप आनंद वाटतो की 180 degrees वेगवेगळी गाणी मला ह्या सिनेमात करायला मिळालेली आहे आणि खूप 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 मजा केली. वैभवचे अप्रतिम शब्द आणि सगळं ती आमची टीम आहे आदित्य मी आणि वैभव पहिल्यापासून मस्तच आहे. आणि 2014 आम्हाला वेगळे नरेंद्र भिडे समोर येणार आहेत, एक वेगवेगळे एक्सपेरिमेंट सुरू आहेत. नाही म्हणजे मी असं केलेलं नाही याच्यातला भाग नाही, मी आधी पण अशी गाणी केलेली आहेत पण हे जरा जास्त मला असं वाटतं की लोकांपुढे येईल अशी माझी अपेक्षा आहे आणि 100% हिट होईल. धन्यवाद आणि या गाण्यासाठी आणि पुढच्याही संगीत प्रवासासाठी मला खूप शुभेच्छा. धन्यवाद, थँक्यू.